निकाल दिला आहे? आज जो 21 ऑक्टोबर 2014 रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध जो गुन्हा दाखल झाला होता आणि नंतर पोलिसाच्या तपासामध्ये त्यांनी असं जाहीर केलं होतं की बाबा ह्या प्रकरणामध्ये घरातीलच आरोपी म्हणजे प्रशांत, अशोक आणि दिलीप ह्या लोकांनीच हे खून खटला घडून आणला आहे, म्हणून त्याच्यावर 302, 201 आणि 34 प्रमाणे धारा लावून त्यांना अटक केलेली होती. पण साक्षी पुराव्यामध्ये आणि बाकी सर्व साक्षी पुरावा लक्षात घेता आज माननीय न्यायालयाने सर्व आरोपींना दोष निर्दोष मुक्त केलेलं आहे. सरकार पक्ष त्यांची साक्ष सिद्ध करू शकला नाही. जे काय आमच्यावर ॲलिगेशन आणि चार्जेस लावले होते ते सरकार पक्ष साबित न केल्यामुळे आज सर्व आरोपींना माननीय न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेले आहेत. जिल्हा सत्र न्याय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री अरला गड्डा साहेब.